सडक अर्जुनी तालुक्यातील पंचायत समितीचे नवनिर्वाचित पदाधिकारी नुकतेच पदावर विराजमान झाले आहेत. अशात गेली 3-4 वर्षांपासून पंचायत समितीच्या खिडक्यांची फुटलेली काच फुटलेल्या अवस्थेत असल्याचं चित्र आहे. आता या खिडक्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. पंचायत समिती सडक अर्जुने हे तब्बल 16 विभाग असल्याची माहिती खुद्द बीडीओ वघाय यांनी दिली आहे. प्रत्येक विभागात तालुक्यातील जनतेची कोट्यावधी रुपयांची वाटप केलेल्या निधीची माहिती आहे. तर अत्यंत महत्वाचं असलेलं कागदपत्र असुरक्षित असल्याचं चित्र आहे. पंचायत समितीच्या प्रत्येक विभागातील खिडक्यांची काचे फुटलेल्या अवस्थेत असून त्यामुळे कागदपत्र चोरीला जाण्याची शंका तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होती आहे. त्यातच वारा वावठण आणि पावसाची देखील भीती असताना अत्यंत महत्वाची कागदपत्रे सडण्याची भीती निर्माण झाली आहे. हे दृश्य गेली चार ते पाच वर्षांपासूनचे आहेत. मात्र अद्यापही या प्रकाराकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. विषय सांगायचं म्हणजे पंचायत समितीतील या खिडक्यांच्या काचा परिसरातील लावारिस जातीच्या लोकांनी फोडल्याचं बोललं जात आहे. सुट्टीच्या दिवशी किंवा कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर या ठिकाणी सर्व सुनसान असतं. अशा वेळी टपोरी लोकांची गर्दी येथे होत असते. ही लोक मनोरंजन करत खिडक्यांची काच फोडत असल्याचं कर्मचारी सांगतायत. तर या फुटलेल्या खिडक्यांच्या काचेची दुरुस्तीची मागणी तालुक्यातील सुशिक्षित नागरिकांकडून करण्यात येते. News 15 मराठी साठी साहिल रामटेके, गोंदिया, सडक अर्जुनी.